आज या सरकारच्या हातामध्ये जवळजवळ 29 रेड झालेत, नुसतं रेड राज्य चालू आहे. संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, क्लीन चीट मिळाली आहे अशा पद्धतीने अनेक नेते त्यांच्यावर कारवाई केली जाते, अटक केली जाते. आता त्या न्यायालयीन प्रक्रिया मी काही बोलणार नाही. बेल मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. स्पेशल ऑर्डर जे आहेत त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक इंटरव्हेन्शन्स केलेली आहेत कोर्टानं, ज्याच्यामध्ये म्हटलंय की रोल डिसाईड होत नाही आहेत आणि तरीसुद्धा इतके दिवस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज ज्या आहेत त्या जेलमध्ये आरोपींना ठेवावं किंवा संबंधितांना ठेवावं. त्याबद्दल मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने आपल्याला काहीतरी मूलभूत विचार केला पाहिजे. आज PMLA कायदा जो आहे, मनी लॉन्ड्रिंग कायदा, त्यावर मागच्या एका न्यायाधीशाने एक वेगळी भूमिका मांडलेली आहे. त्याला आम्हाला ती मान्य नाही आहे, पण जे न्यायाधीशांनी भूमिका मांडलेली आहे, माझी अपेक्षा सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून आहे की तुम्ही हा PMLA कायदा, ED जो कायदा आहे, त्याबद्दल पुनर्विचार करून हा फक्त लोकांना डांबून ठेवायचं, त्यांच्यावर काही गुन्हा दाखल करायचा नाही, ते त्यांना बचावाची संधी द्यायची नाही, फक्त डांबून ठेवायचं. हा अन्याय आहे, मानव अधिकाराच्या विरोधात हे सगळं चालू आहे. सरकारनं केलेला कायदा आहे आणि आता त्याला ड्रॅकोनियन लॉ आहे असं काँग्रेस म्हणते की नाही. कायदा हा अटल बिहारी वाजपेयी यांनी पारित केला 2003 त्या कायद्यामध्ये आम्ही नियम केले, अमेंडमेंट केल्या, सुधारल्या, पण आमच्या कालखंडामध्ये फक्त 29 रेड झाले होते. आज या सरकारच्या हातामध्ये जवळजवळ 29 रेड झाले आहेत, नुसतं रेड राज्य चालू आहे. कायदा हा पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय मागणी होती की आतंकवादी कारवायांच्या विरोधामध्ये त्यांचं फंडिंग थांबवण्याकरता असा कायदा पाहिजे, म्हणून आपण तो कायदा केला. पण त्याचा दुरुपयोग करायचा का चांगला उपयोग करायचा हे सरकारच्या हातात आहे. सरकारकडून हा संपूर्ण दुरुपयोग चाललाय. निवडणुका आता काय, सरकार जोपर्यंत स्थिर होत नाही, त्यांच्या कोर्टातला सर्वोच्च न्यायालयाच्या सरकारच्या वैधतेबद्दलचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सरकार काही मला वाढत नाही.